त्याच्याकडनं असं शिकलो आहे की शब्दाला प्रचंड किंमत असते. तो मला म्हणाला, जवान से हम अनाज खाते है, आणि हा शब्द माझ्या काळजामध्ये आजही घर करू नये. शब्दाची खूप मोठी किंमत असते, अर्थात ती किंमत शब्द पाळणाऱ्यालाच असते, अन्यथा रोज हजार वेळा शब्द देऊन तो न पाळणाऱ्यांची संख्याच प्रचंड जास्ती आहे. पण शब्द पाळत असताना माणसाला कोणतीही किंमत मोजावी लागते, अर्थात शब्द पाळला नाही तर काही फरक पडणार नसतो, परंतु त्या माणसाचं जे जमीर असतं, ज्याला आपण अंतरात्मा म्हणतो, तो त्याला शांत बसू देत नाही. पुराणातच नाही तर इतिहासातही अशी असंख्य उदाहरणं आहेत की ज्यामुळं दिलेल्या शब्दाची फार मोठी किंमत ही शब्द देणाऱ्याला मोजावी लागली. सर्वात मोठं उदाहरण द्यायचं ते म्हणजे रामायणाचं. रामायणामध्ये कैकईला दिलेला शब्द दशरथाला पाळावा लागला, आणि दशरथांना दिलेला शब्द प्रभू श्री रामचंद्रांना पाळावा लागला. अख्ख्या रामायणामध्ये कोणी ना कोणाला काही ना काही शब्द दिलाय, आणि तो शब्द पाळण्यासाठीच रामायण घडलंय. हीच गत महाभारताची. इतिहासामध्ये तर असंख्य उदाहरणं आहेत. असंख्य राजांनी या शब्दापायी आपले अख्खी राज्य बुडवले. आपण बघाल तर जो रजपूत म्हणजे समाज होता, त्या समाजातल्या लोकांनी मुघलांना दिलेली शब्द सुद्धा स्वतःची जिंदगी कुर्बान करून पाळली आहे. शत्रूला दिलेला शब्द सुद्धा पाळला गेलाय. खरंच शब्द देण्याला एवढं महत्व आहे का? एखाद्याला दिलेला शब्द पाळला नाही तर काहीही होणार नाही. थोडक्यात काय, तर हा सगळा मानवी प्रामाणिकपणाचा खेळ आहे. कधी कधी चुकीच्या माणसासाठी दिलेला शब्द हा चांगल्या माणसाला तुमच्यापासून दुरावू शकतो. किंबहुना शब्द देताना सध्याच्या काळात तरी काळजी घेणं आवश्यक आहे. कारण ज्याच्यासाठी तुम्ही शब्द देता त्याची लायकी नाही, पण ज्याला देता त्याची लायकी मोठी असेल तर तुम्हाला शब्द पाळण्याशिवाय पर्याय नाही. तुमच्यावर दाखवलेल्या विश्वासाची किंमत ही कोणत्याही मार्गाने तुम्हाला चुकवावी लागते. हा सगळा खेळ नीतिमत्तेचा आहे. पण कित्येकदा अशी वेळ येते की शब्द पाळायची इच्छा असूनही शब्द पाळला जात नाही. बहुतांशी अशा घटना पैशाचे जे घोळ असतात त्या बाबतीत होतात. म्हणजे एखाद्याने पैसे देण्याचे शाब्दिक वचन दिले पण तो पूर्ण करू शकला नाही, तर तो शब्द जाळ्यात अडकायला सुरुवात होते. आधी घेणेकऱ्यांना शब्द देत सुटतो, अर्थात एक शब्द पाळला नाही की पुढचे कुठलेही शब्द पाळले जात नाही, कारण नियती शब्द न पाळणाऱ्याच्या विरोधात उभी राहते असं म्हणतात. आणि म्हणूनच आपल्याकडे शब्दाला खूप महत्व सांगितलंय. आणि यातूनच दिलेल्या शब्दांची संख्या वाढत जाते आणि घेणेकऱ्यांचा त्रासही वाढत जातो. या शब्दाच्या महापुरामध्ये असंख्य शब्द देणारा कधी वाहून जातो हे त्याचं त्यालाच कळत नाही, आणि जन्मजन्मांतरीच्या पापाचा भागीदार तो होऊन बसतो. म्हणून माझ्या लेकरांनो, मी माझ्या आयुष्यात शिकलेली एक मोठी गोष्ट ती म्हणजे, तुम्ही कोणालाही कसलाही शब्द देऊ नका. आणि तुम्ही शब्द घेणारे असाल तर सध्याचा काळ आहे, हे कलियुग आहे, त्यामुळे जे असेल ते शाब्दिक न करता कागदोपत्री आणि कायद्याला धरून करा. कारण असं म्हणतात की चांगल्या लोकांच्या अस्तित्वामुळे खरं तर हे जग चांगलं आहे. पण ही चांगली लोकही आता कालप्रवाहामुळे चांगली राहतीलच अशी नाही. काळ बदलला, माणसं बदलू लागले, शब्दाचे सामर्थ्य फक्त शब्दापुरतंच राहणार आहे असं मला वाटतंय. खरं तर कळत नकळत माणूस असंख्य शब्द असंख्य ठिकाणी देत असतो. बघा ना, देवाला संतांना शब्द दिला जातो, त्या शब्दाला नवस म्हणतात. प्रेयकर आणि प्रेयसी एकमेकांना शब्द देतात. पतीपत्नी एकमेकांना शब्द देतात त्याला वचन म्हणतात. आर्थिक व्यवहारात दिला जातो त्याला शब्दधार म्हणतात. कोणत्याही रिलेशनशिपमध्ये, मग ते मित्रमैत्रीण असो, भाऊ बहीण असो, कोणत्याही रिलेशनशिप, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणासाठी जो शब्द दिला जातो त्याला विश्वास म्हटला जातो. आई वडील किंवा वयस्कर व्यक्तींना काळजी घे, सांभाळून घेतो म्हणून दिलेला शब्द हा आधार असतो. मुलांसाठी पालकांनी दिलेला शब्द ही कमिटमेंट असतो. तर अशा पद्धतीने या शब्दाला अनेक शब्द आहेत. मित्रांनी मित्राला दिलेला शब्द हाही आधार असतो. व्यवहारात पैशाचा दिलेला शब्द कर्म असतो. आणि अशा या शब्दाच्या असंख्य व्याख्या. शब्दस्वरूपात ज्याला समजला तो खरा शब्ददार किंवा शब्दवीर. अर्थात तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्रत्येक शब्दासाठी असा सुंदर सुंदर व्हिडिओ मी नक्की बनवेन.
पण हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो हा व्हिडिओ शेअर करा आणि आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा.